अमरावती की एसपी आरती सिंह ने खासदार नवनीत राणा के साथ जो दुर्व्यवहार किया उस पर आमदार रवि राणा ने प्रतिक्रिया दी, तो वहीं वर्दी का गैर वापर करने वालों से खासदार नवनीत राणा डरती नहीं है। ऐसा वक्तव्य स्वयं खासदार नवनीत राणा इन्होंने किया। जाहे अमरावती मध्ये 8-10 प्रकरण आहे। राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे साहेबांनी सुद्धा ते उचललं आणि मला असं वाटते आपली मुलगी आहे त्या मुलगीची बदनामी होऊ नये या उद्देशानं त्या मॅटरमध्ये मी जास्त बोलणार नाही, पण जे त्याच्यामध्ये आमच्या विरोधात निवेदन देत आहे MIM चे कार्यकर्ते आहे जे तडीपार आहे, मला वाटते आरती सिंगला निर्दोष लोकांना न्याय देण्यासाठी निवेदन देणार घ्यायला वेळ नाही आहे, पण जे तडीपार आहे क्रिमिनल आहे जे MIM चे संघटनचे काही लोक आहे काही बाकीच्या संघटनेचे जे लोक आहे त्यांचे निवेदन घेऊन ते सगळं प्रोत्साहित करण्याचं काम आरती सिंगने नियोजन केलं आहे। म्हणजे आमच्या विरोधात निवेदन देऊन कुठेतरी लोकांना निवेदन देण्यासाठी प्रोत्साहित करून कुठेतरी दिशाभूल करण्याचं काम आरती सिंग पॉवरचा दुरुपयोग अमरावतीमध्ये करत आहे आणि मला असं वाटते अमरावतीची जनता सामाजिक क्षेत्रातले लोक सामाजिक संघातले संघटन कोणीही आमच्या विरोधात नाही आहे आणि मला वाटते 2-4 जण येऊन निवेदन देतात आणि खोटा गुन्हा दाखल करा पुन्हा आरती सिंग त्याच्यासाठी प्रवृत्त करत आहे, तर मला असं वाटते ते शक्य नाही आहे। कुठल्याही प्रकारची अशी घटना झाली नाही, एका मुलीच्या आईला न्याय द्यासाठी खासदार नवनीत राणा त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या, तिथल्या PI नी जे उद्धट वागणूक दिली उद्धट प्रकारचं त्यांनी खासदार नवनीत राणाचे फोन रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला त्या विरोधात आणि एका मुलीला शोधण्यासंदर्भात सांगितल्यानंतर त्यांनी जी अरेराई केली त्याच्या अगेन्स्टमध्ये पोलीस ज्या पद्धतीनं हलगर्जीपणा करत होती आणि खासदार नवनीत राणांनी आवाज उचलल्यानंतर ती 4 घंट्यामध्ये मुलगी मिळाली। 24 घंट्यापासून आरती सिंग CP फिरवत होती, लक्ष देत नव्हती आणि आवाज खासदार नवनीत राणांनी आवाज उचलल्यानंतर 4-5 घंट्यामध्ये ती मुलगी मिळणं हे आमचं यश आहे आणि मला असं वाटते त्या आईला आपली मुलगी मिळून देणं हे आमचं कर्तव्य आहे, तर ते मिळेल। 100% पुरावे आहे। ज्या ज्या लोकांनी माझ्याजवळ माझ्या विरोधात ऑफेन्स दाखल करण्यासाठी फोन केले आणि कोणाच्या प्रेशरमध्ये महाविकास आघाडीमध्ये माझ्या विरोधात ऑफेन्स दाखल करण्यात आले याचे पूर्ण पुरावे माझ्याकडे आहे, मी ते CIDला देणार आहे आणि जे जे बोलणं झालं संवाद झाला त्या संवादचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आलेलं आहे, म्हणून मी वेळ आल्यानंतर CIDला देणार आणि पूर्ण पडदाफाश आरती सिंगचा करणार की या अमरावतीमध्ये वसुली पथक नेमून कशाप्रमाणे उद्धव ठाकरेंना पैसे पोचवत होते आणि आपल्या पोस्टिंगमध्ये तुम्हाला लक्षात आहे दोघेही नवरा बायको ते अमरावतीला IG आणि CP आहे, कशाप्रकारे तिथे पोस्टिंग त्यांनी मिळवली कशाप्रमाणे वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं आणि आम्हाला कुठे कुठे फसवायचं हे एक सूत्री कार्यक्रम आरती सिंग करत होते। त्यांची वसुली सरकार नाही आहे, आता उद्धव ठाकरेंची वसुली सरकार नसल्यामुळं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे, जे जे वसुली करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा अंकुश आहे, आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं वसुली अभियान आरती सिंगचं चालणार नाही, कायदेशीर जे आहे तेच चालणार आहे, कायदेच्या अगेन्स्टमध्ये जर काम करत तर आरती सिंगवर कारवाई होईल। थँक्यू। गुन्हे जे दाखल होत आहे मला वाटते जे डिपार्टमेंटमध्ये काही मोजकीय लोक आहे जे नेतेप्रमाणे वर्दीचा गैरवापर करता है आणि मला असं वाटते जेही लोक या पद्धतीने काम करता है आणि जे चुकीचे पद्धतीने जेही केस रजिस्टर्ड करून घेत आहे, पण एक गोष्टी हे नक्की आहे की ज्या गोष्टीसाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेली ते काम आम्ही इमानदारीने पार पाडलं, आमची मुलगीला त्यांचे आईवडिलाकडे जे माझेकडे 3 तास रडत होते ते आईवडिलाकडे मी आणलं आणि सोपवलं, त्याच्यानंतर जेही कारवाया ज्यांना करायच्या आहे कारण डिपार्टमेंट आणि CP कमिशनर आरती सिंगचा इंटरेस्ट एवढंच आहे की नवनीत राणा आणि रवी राणाला कोणाने कोणी माध्यमनी आपण त्यांच्यावर केस दाखल केले पाहिजे, तर मला वाटते हे सगळं गोष्टी खूप झालेले आहे आणि नवनीत राणा या गोष्टीला घाबरणारी नाही आहे, जे सत्य आहे जर मुलगी आमची कोणी जबरदस्ती आणि गुमराह करत असेल त्याला वाचणं हा माझं कर्तव्य आणि माझा अधिकार आणि मी ते केला आहे। मला वाटते एक छूट ते शिवसेनाची जिल्हा अधिकारी आहे, जिल्हा
कार्यकर्ता आहे मला वाटते आणि त्यांना मी काही ओळखती नाही आणि जर ज्यांच्या विरोधात मी तक्रार केली डीसीपी समोर जी ज्यांच्या समोर मी डीसीपीला तक्रार केली जर त्यांचे कुटुंब येऊन बाहेर जर तक्रार करत असेल तर मला वाटते जेन्युनपणे ते ऐकलं जाईल आणि एखादी व्यक्ती ज्यांच्यावर स्वतःवर एवढे गुन्हे आहे त्यांनी माझ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे तर मला वाटतं मी जे लढाई लढत आहे ते न्यायासाठी आणि माझे लोकांच्या हक्कासाठी आणि नवनीत राणा ते लढणार